भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेची पाणी पुरवठा करणारी मोटर पंप गेली 1.5 वर्ष बंद अवस्थेत होती, त्यामुळे एक मोटर पंप वरतीच तारदाळ खोतवाडीचा पाणी पुरवठा चालू होता। नूतन अध्यक्ष अशोक चौगुले व सर्व भारत निर्माणच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून बंद असलेली मोटर पंप दुरुस्ती करून ती दानोळे येथील जॅकवेल येथे बसून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर केल्याने नळ कनेक्शन धारकातून समाधान व्यक्त होत आहे। गेली 1.5 वर्ष दानोळे येथील मोटर पंप ना दुरुस्त होता तो रिपेअर करून बसवण्याचे काम रविवारी दिवसभर चालले। दुपारच्या सुमारास भारत निर्माणचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून काम पूर्णत्वास नेले, त्यामुळे वारणा नदीतून होणारा उपसा येथून पुढील काळात नियमितपणे सुरळीत होणार आहे। तसेच तम दलगे मेन पाईपलाईनला लिकेज व जॅकवेल येथील पंप बसवण्यात येत आहे, तेही काम लवकरच पूर्ण होणार आहे, त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठा अत्यंत चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होणार आहे। तसेच पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येत आहे, त्यामुळे शासनाकडून मदत मिळाल्यास या योजनेला अधिक गती येईल असे चौगुले यांनी सांगितले। सदर योजनेला ग्रामस्थांनीही सहकार्य करून आपली असलेली थकीत बिले व डिपॉझिट भरून सहकार्य करावे असेही ते म्हणाले। यावेळी दानोळ येथे सरपंच संजय चोपडे, उपाध्यक्ष अजय डुबल, चंद्रकांत तांबवे, शीतल मगदूम, निलेश वानी, गजानन खोत, दिलीप खोत, संजय तिवडे, बसगोंडा कडेमनी तसेच भारत निर्माण योजनेचे कर्मचारी पंप दुरुस्ती करून बसविणारे दुबळे व गुरुवादी उपस्थित होते। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या ताज्या अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील। पाहत राहा माय महाराष्ट्र।